गुरुवार को ओबीसी आरक्षण की मांग को लेकर मराठा समाज के कार्यकर्ताओं ने राज्य के मंत्रियों के घर के सामने घंटा और थाली बजाकर आंदोलन किया है। नेशनल फेडरेशन ऑफ ओबीसी द्वारा आम सभा की बैठक में लिए गए निर्णय के अनुसार ओबीसी समुदाय की मांगों के बारे में नागपुर शहर में रहने वाले सभी दलों के मंत्रियों को जगाने के लिए मराठा समाज के कार्यकर्ताओं ने उनके घरों के सामने गुरुवार की सुबह 9 बजे से शाम 4 बजे तक आंदोलन किया। इस आंदोलन में पुरुष और महिला छात्रों ने भी जमकर भाग लिया। दरअसल उच्चतम न्यायालय ने पिछले महीने शिक्षा और नौकरियों में मराठा को आरक्षण देने वाले 2018 महाराष्ट्र कानून कार्यान्वयन पर रोक लगा दी। प्रदेश में अन्य पिछड़ा वर्ग ओबीसी के लिए आरक्षण 14 से बढ़कर 27% किए जाने पर लगाई गई अंतरिम रोक बरकरार रखी। इसी के साथ इस मामले की अगली सुनवाई को बढ़ा दिया गया है, बावजूद इसके वर्तमान में लाभार्थी इससे वंचित है। इसी के मद्देनजर ओबीसी समाज के कार्यकर्ताओं ने गृह मंत्री अनिल देशमुख, पालक मंत्री नितिन राउत, परिवहन मंत्री नितिन गडकरी, विपक्ष नेता देवेंद्र फडणवीस, राहत एवं पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार और विधायक विकास ठाकरे के घर के सामने घंटा बजाकर और थाली बजाकर मंत्रियों को जागरूक करने की कोशिश की। सभी विधायक और मंत्री से मिलकर निवेदन देकर शाम 4 बजे सामूहिक तरीके से जिलाधिकारी को निवेदन देकर आंदोलन खत्म किया गया। ओबीसी संघटन आता हक्कासाठी आक्रमक झालेला आहे, आपण स्वतः बघतात, मला सांगण्याची गरज नाही। या देशाला स्वातंत्र्य मिळून आज 70-72 वर्ष झालेली आहे। संविधानाच्या कलम 340 नुसार मागच्या या 70-72 वर्षापासून ओबीसीला जे अधिकार, न्याय, कर्तव्य मिळायला पाहिजे होते ते मिळालेले नाही। आणि म्हणून आज ओबीसी समाज जागृत होऊन स्वतःच्या हक्काची मागणी करतो आहे, स्वतःच्या अधिकाराची मागणी करतो आहे, स्वतःच्या समस्याची मागणी करतो आहे। आता 2021 जनगणना होऊ घातलेली आहे। 1931 नंतर या देशामध्ये ओबीसींची जनगणना झालेली नाही आणि म्हणून 21 होऊ घातलेल्या जनगणनेत केंद्रांनी आणि राज्यांनी दोघांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना करून आकडेवारी घोषित करावी ही आमची प्रमुख मागणी आहे। दुसरं असं आहे की आता मागील काही दिवसामध्ये या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा कम्युनिटीचे काही नेते मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावी ही प्रमुख भूमिका मांडतात। त्या भूमिकेला आमचा विरोध आहे आणि हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध सुरुवातीपासून राहिलेला आहे की मराठ्यांना आरक्षण द्या पण आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नाही। आज काही लोक ती भूमिका घेतो आहे म्हणून आज आम्हाला आक्रमक व्हावं लागलेलं आहे की आमच्यामध्ये येऊ नका, आणखी कुठे जा। आंदोलन सतत सुरू राहणार आणि कायमस्वरूपी राहणार आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि मराठ्यांना वेगळं स्वतंत्र आंदोलन देऊन ही भूमिका थांबवत नाही तोपर्यंत ते सुरू राहणार। बिलकुल 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 हे देशव्यापी प्रातिनिधिक स्वरूपावर आहे। आज जे आपण बघता हे प्रातिनिधिक स्वरूपावर आहे, याच्यापेक्षा मोठा आणि भयंकर स्वरूप भविष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। कैमरा पर्सन राजकुमार मोर के साथ दीपिका दिनेश्वर की रिपोर्ट, NBC News, नागपुर।